नमस्कार। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न या घटका अंतर्गत दिशा हा उपघटक आपण पाहत होतो। या दिशावरील कसे प्रश्न सोडवायचे हे मागील घटकामध्ये किंवा मागील तासिकेमध्ये आपण पाहिले, आणि आता आपल्याला पुढचे काही प्रश्न कसे सोडवायचे ते पाहायचे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न। सिद्धी उगवता सूर्य पाहत होती, सूर्य उगवत होता म्हणजे पूर्वेकडे पाहत होती, ती दोन वेळा काटकोनात वळाली। अतिशय सोपे आहे बघा, पूर्व या ठिकाणी आपण काढत असतो पूर्व, आणि मग ती दोन वेळा काटकोनात वळाली, पण कुणीत्या कोणत्या बाजूला, डावीकडे। आणि विद्यार्थी मित्रांनो डावी बाजू आता खाली येणार आहे दक्षिणेकडे, आणि मग एक आणि दोन वेळा मग त्या ठिकाणी तिचं तोंड होणार आहे पश्चिमेला। मग काय विचारलंय बघा, ती दोन वेळा काटकोनात वळाली, परत उजवीकडे दोन वेळा काटकोनात वळाली, उजवीकडे दोन वेळा वळाली, अंडावीकडे वळाली, म्हणजे परत पूर्वेलाच तोंड येणार आहे, परत तिचं तोंड पूर्वेला। आणि मग काय विचारलंय, तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती, एक दोन वेळा काटकोनात वळली पश्चिमेला झालं, परत दोन वेळा वळाली उजवीकडे पूर्वेला झालं, मग पाठीमागची दिशा पश्चिम। दोन वेळा उजवीकडे आणि दोन वेळा डावीकडे वळलं तर मूळ दिशेकडेच तोंड येतं, हे लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न घेऊया। मग या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलंय, ते स्पष्टीकरण आणि पर्याय दोन पश्चिम बरोबर आहे। त्यानंतर पुढचा आहे बघा, प्रणव स्वतःच्या घरून निघून शाळेत जाताना प्रथम पश्चिमेकडे 200 मीटर, लगेच आपण काय करू पश्चिमेकडे जायचे त्याला। मग प्रणव इथून निघाला 200 मीटर, 200 मीटर कुठं गेला, तर 200 मीटर विद्यार्थी मित्रांनो तो पश्चिमेला गेला। पश्चिम दिशा ही आहे, पूर्व ही आहे, वर उत्तर घ्यायची हे कायमस्वरूपी लक्षातच ठेवायचं। त्यानंतर तो त्याच स्थितीत उजवीकडं, आता तो पश्चिमेला चालला आणि उजवीकडं म्हणजे वर वळालेला आहे उत्तर दिशेकडं, आणि उत्तर दिशेकडं तो वळाला आणि 100 मीटर जातो, म्हणजे 100 त्या 200 पेक्षा कमी येणार, 100 असं। त्यानंतर परत विद्यार्थी मित्रांनो तो डावीकडे वळतो, आता डावीकडे म्हणजे पश्चिमेला वळालेला आहे, आणि परत तो 200 मीटर चालत गेला, म्हणजे परत 200 मीटर। मग या ठिकाणी 200 मीटर आला पश्चिमेला, 200 मीटर आला, आणि त्यानंतर चालत गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळाला आणि 100 मीटर जाऊन शाळेत प्रवेश केला, परत उजवी बाजूवर येणार आहे, आणि इथं शाळा आहे त्याची, शाळा, शाळेत प्रवेश केला। तर विद्यार्थी मित्रांनो प्रणव च्या घराच्या शाळा कोणत्या दिशेला आहे, आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल, इथून आपण जर पाहिलं तर असं तिरक्या दिशेला शाळा आहे, मग तिरक्या दिशेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे आदन पवा उई पू, मग आ इथं, द इथं, नई हे, प आणि वावे वायव्य दिशेला ती दिशा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सहज सोडवता येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न, धनश्रीचे तोंड वायव्य दिशेला असून ती डावीकडे 135, आधी वायव्य दिशा आत्ताच आपण पाहिले, इथं वायव्य दिशा आहे, इथं असते आग्नेय, इथं असते विद्यार्थी मित्रांनो नैऋत्य, आणि इथं असते ईशान्य। इथं उत्तर तर घ्यायची आपल्याला, वर नेहमी उत्तर घ्यायची, उ म्हणजे उत्तर दिशा। आणि मग विद्यार्थी मित्रांनो धनश्रीचे तोंड वायव्येला आहे, तर आपण तोंड वायव्येला काढू, अशी धनश्री उभा आहे आणि ती 135 अंशातून डावीकडे वळाली। विद्यार्थी मित्रांनो डावी बाजू आता खालच्या साईडला येणार आहे, मग 135 अंशात, तर विद्यार्थी मित्रांनो उपदिशेकडून उपदिशेला वळालं की 90 अंश, 135 आणखीन काहीतरी राहिले, 45 राहिलं, तर त्यावेळेस आता उपदिशेकडून मुख्य दिशेकडे तोंड येतं आणि मग ते दक्षिणेला येणार आहे, हे 45 अंश। तर विद्यार्थी मित्रांनो धनश्रीच्या समोरची दिशा आता दक्षिण असणार आहे, आणि मग दक्षिण पर्याय क्रमांक 2, 135 अंश, म्हणजे 90 अधिक 45 बरोबर 135, आणि असं 135 काढायचं म्हणजे उपदिशेकडून त्या ठिकाणी मुख्य दिशेला येण्यासाठी 135 अंशातून वळावं लागतं, किंवा मग शेजारच्या मुख्य दिशेकडे येण्यासाठी 45 अंशातून वळावं लागतं। तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया। तर या ठिकाणी मी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचू शकता, त्या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा, अतिशय सोपे, अ हा ड च्या डावीकडे शेजारी उभा आहे,
हा ड च्या डावीकडे आपण डावी बाजू ही घेणार आहोत आपलं ठरलंय आणि उजवी ती घ्यायची घ्यायचीच आणि डावा हात आपला इकडेच असतो. डाव्या बाजूला समास असतो बघा वहीमध्ये. आणि मग त्यानंतर बघा अ हा ड च्या डावीकडे शेजारी उभा आहे, ई आणि अ यांच्यामध्ये क उभा आहे. बघा अ हा ड च्या डावीकडे शेजारी उभा आहे, ई अ ई आणि अ यांच्यामध्ये ई आणि अ यांच्यामध्ये क उभा आहे. क बघा ई आणि अ च्या मध्ये क उभा आहे. आता बघा ब हा ई च्या शेजारी डावीकडे आहे म्हणजे परत इकडच ब आला ई च्या शेजारी. आणि विचारलंय काय तर मध्यभागी कोण उभा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मध्यभागी क उभा आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये.